कोण कोण घरी? माझ्या घरी आई वडील होतो, मी एकटीच आहे. एकटीच? हा, मला भाऊ नाही, बहीण नाही, कोण नाही. मग लाडके असाल तुम्ही? लाडके हो. आई बाबा काय करायचे? काय शेती? कुठलं पीक असायचं शेतात? काय हिरवीची बाग. हा, आणि मग काय डुकरी बिकरी पेरायची. हा, शाळेत जायचं की नाही? नाही, कधीच नाही गेला. कधीच नाही गेला. अरे मजा होती तुमची. गुरु राखायची, शेण गोळा करायची. होय, शाळेत नाही जायचं? नाही. का नाही गेला शाळेत? शाळेत नव्हती तर कुठली जाते शाळेत. आजोबा तुमचं बालपण कुठलं? घरीवाडी. तिथलंच? नाही, म्हणजे मी पाहुणा म्हणते गावातोय. हो, मी कुठं काय म्हणलं? तू म्हटलं तुमच्या तुमच्यातलं गेलं कसं तुम्ही? आता मी कधी विचारलं? मी कधी लग्नाचं विचारलं का? वाजी नाही नाही, तेच सांगतायत मला सगळं. शाळेत कुठल्या होता तुम्ही? बघायला नाही, रात्रीच्या शाळेत जात होतो 2 महिने. सही तेवढी येते बघा. सही येते? हो. मुद्द्याचं बरं येतं तुम्हाला आजोबा. तेवढंच येतं, सगळं खेळ करून लावलेत पण तेवढंच येतं. आणि घरी कोण कोण होतं तुमच्या? माझे 5 भाऊ आहेत. 5 भाऊ? आणि आई बाबा काय करायचे? आई बाबा आपली शेती करायचे, दुसरं काय करते. तुम्ही पण शेतीच केली? शेतीच केली. मग तुम्ही शाळेत जायचे का? घातल्याशिवाय? नाही, घातलंच नाही. नाही, बाळ लाडका बाबू म्हणून मला घरात ठेवलेला, मोठा हणायला. आणि कशाची शाळा येतो? लाडका बाबू म्हणून तुम्हाला घरात ठेवला? हो. अरे अरे, दुध्याचं प्याला हो म्हणून लावायचं मोठा वाढायला, शेतीत काम करायला. लाडका बाबू. आता लाडका हे बाबू केवढ्याला पडला मला, आडान बाबू राहून गेला. पण मला सांगा, बघितलं होतं एकमेकांना? शेता शेजारी आपले शेत आहे. हा. आणि एक मध्यस्थी म्हणला या जोडीचं लग्न करावं. तर मी म्हटलं त्यातलं काय जमायचं नाही. म्हणलं मी आपलं उगच म्हटलं बरं का? मनात तर होतं. तुमच्या मनात होतं? काय झालं आजी, लहानपणी तुम्ही त्यांना बघितलं होतं? बघितलं, पण आता आपलं लग्न करायचं यासलं काय नाही. मग माझे वावराचे दर यांची वावर याच तर केळीच्या बागाकडे हे यायचे. हा, आमची असायची पिरवीची बाग. मग एकमेकाला बघितल्याला की, पण यांचं आई वडील म्हणायचे म्हणतो रानात जाताना मला, अगं तेवढा सांगावा सांग तर कसे जा. त्याला म्हणा भाकरी काय घरला ये. मी म्हणाल बाबू ये घरला, भाकरी काय बोलवलंय आईने. मग लग्नाचं कसं ठरलं? मदत काय होत ते म्हणला म्हातारा होता. पण म्हणलं आपला तुझ्या आई वडिलाला कोण सांभाळी? तू एकटी हिथं जवळच्या जवळ देऊ ये, म्हणजे ते तुझ्या आई वडिलाला पाणी देतील आणि त्यांची सेवा करतील. मग ठरवलं लगीन. दोघांनी एकमेकांना बघितलं? नाही, असं बघितलं तेवढंच. तेवढंच? बाकी काय असं बघण्याचा हल्ली कार्यक्रम करतात? नाही नाही, कांदे पोहे देतात तसं काहीच नाही. आंब्या खाली खेळत होते, ह्यांच्या कुठला मदत ते आला काय घेऊन, साडी घेऊन. हे पुरी खाली उतार. तर म्हणलं कसे आला? तर म्हणलं तुझं लगीन ठरवायचं आहे. तेव्हा तुम्ही आंब्याच्या झाडावर होता खेळायला? लहानपणी काय अहो, लहान असतानाच लग्न केलं. तर किती वर्षाचे होता तेव्हा? तरी 12-13-14 वर्षाचे. हो हो, काय हो, बरोबर आहे का नाही? त्याला शादी की आईसाई हे म्हणून कुठे कुठे ना कुठे प्रायव्हेट नोकऱ्या करत होतो. त्याच्यानंतर मग वडील म्हणाले बेस्ट मध्ये मी आहे तोपर्यंत तू ऍप्लिकेशन कर. आणि मग मी कंडक्टर केली बेस्ट मध्ये. किती किती वर्ष केली? जवळजवळ 12 वर्ष केली कंडक्टर. हो, कंडक्टर होते 12 वर्ष. 15 वर्षानंतर मग मी सिक्युरिटी ऑफिसर झालो. मस्त. आणि मग सगळं सेटल तुम्ही? नाही, मी पण नोकरी करत होते. बीएसटी मला सगळं दिलं. मी घर वीर सगळं बीएसटी मुळेच मला मिळालं. माझं मी जेव्हा जेव्हा म्हणजे लग्न झाल्यानंतर अशी म्हणजे परिस्थिती अशीच म्हणजे येते एकदम बिकट, म्हणजे अगदी बिकट. म्हणजे आमच्याकडे 20 पैसे सुद्धा नसायचे, तिकीट जायला नसायचे. तर आम्ही चालत जायचो मालाडला असं माझ्या आईकडे वगैरे. मग मी सेल्स गर्लची कामं करत होते मी. आणि 1982 मला परमनंट जॉब लागला. बसल्या नाही, गप्पही नाही बसले. म्हणजे गप्प नाही बसले म्हणून. अरे हो, कळलं मला, कळलं कळलं. गुड रिलेशन आहे की नाही बरं? म्हणजे धंदे झालो मी? नाही नाही, पण नाही तुम्ही असं तुम्हाला वाटतंय असं. पण काय माहितीये की माणूस दिसतो, पण माझ्याही लाईफमध्ये असे काही इन्सिडेंट झालेत की मी ते विसरू शकत नाही. काय झालं? तो अभिजित 2 नंबर मुलगा, मोठा मुलगा आमचा दुष्यंत, ह्यांनी मगाशी काय माहिती यांना सुबुद्धी झाली की तुम्ही नाव लिहा तुमच्या मोठ्या मुलाचं. त्यांना काय माहिती पण नव्हतं. आणि सुरुवात दुष्यंतपासूनच झाली, त्याचं नाव दुष्यंत होतं. 2000 साली गणपती कुडाळाक जाव होतो गावाक. आता मालवणीतच तुमच्याबरोबर बोलते. आणि गाडीमध्ये 12-10 माणसं होती.
त्याच्यात दुष्यंत माझं 20 वर्षाचं त्यावेळेस 22 वर्षाचं आणि रात्री 3:30 वाजता मध्यरात्री 3:30 वाजता पोलादपूरजवळ ॲक्सिडेंट झालो. त्याच्यात फक्त दुष्यंतच डोक्यात मार लागून एक माझं गणपतीक जाय होतो. हीच फक्त आमच्या आयुष्यातली एक माझ्या म्हणजे माझ्या या लाईफमध्ये ही एक घटना जी घडली ना, पण त्याच्यानंतर हा माझा नातू आला त्याने ती पोकळी पुन्हा सगळी भरून काढली माझी. काय खरंच अशा आठवणी असतात. ते म्हणाले तसं की इथे आल्यानंतर पटकन कोणीतरी कुठल्या तरी कॅमेरामनच्या तोंडातून पटकन दादा दुष्यंत लिहा असं नाव, मोठ्या मुलाचं नाव लिहा, मुलाचं नाव लिहा म्हटल्यानंतर दुष्यंतची आठवण येणं आणि मोठ्या मुलाचं कायम या कुटुंबासोबत असणं हेच केवढं. बट आज एवढी वर्ष झाली आहेत पण आमच्या एरियामधल्या कोणीही त्याला अजूनपर्यंत विसरले नाही आहेत. आणि आता मी काही प्रश्न विचार. हो विचार. हा हो येस. दोघांचं फिरण्याचं आवडतं ठिकाण कुठलं लिहा. दाखवा त्या कॅमेऱ्याला दोघांनी. गोरेगाव ओपी ऑब्झर्वेशन पोस्ट. काय काय खुल झालं, चेहरा खुललाय नुसता. आजींचा आवडता अभिनेता. आतापर्यंत 500 रुपयाचं पहिलं बक्षीस मिळालेलं आहे. दाखवा समोर. अरे अभिनंदन. पुढचा प्रश्न. आजोबांना न आवडणारी भाजी कुठली लिहा. आजोबांना आवडत नाही तशी त्यांची भाजी कोणतीच नाहीये तशी. बरं, मग आवडीची सर्वात आवडणारी भाजी लिहा. दाखवा. मटकी उसळ. अरे वा वा, चला 3 उत्तरं बरोबर आली. आज पण तेच खाऊन आलोय. आज पण तेच खाऊन आलोय. पहिलं देवस्थान दोघांनी दर्शन जे घेतलं लग्नानंतर, पहिलं असं कुठलं देऊळ होतं जिथे तुम्ही कुठल्या देवाच्या दर्शनाला गेले. चला. दाखवा. गणपती. अभिनंदन. आता पुढचा प्रश्न. आजोबांनी आजीला दिलेली पहिली भेट होती. साडी की कुठल्या रंगाची? थांबा सांगू तोंडाने. हा हिरव्या. लाल रंगांची साडी आणून दिलेली, पिवळ्या कॉटन. सगळं स्पष्ट सांगू तुम्हाला. तर त्याला अशी मला अशी डोक्यात गेलेली ती साडी, पण काय बोलू शकले नाही, गप्प घ्यायला मी. पण त्याच्यात प्रेम होत म्हणून ते गप्पण घेतली. आणि तुम्ही माझ्या जखमा ताज्या करून दिल्या सगळ्या. बरं, रंग महत्वाचा नाही, साडी हे महत्वाचं, त्यामुळे उत्तर बरोबर आलं. अभिनंदन. बरं आजोबा, तुम्ही हिरवी साडी कोणाला दिली? तिलाच दिलेली. ती तिचं रंग विसरला. ती हिरवी लग्न झाल्या हिरवीच देतात. तुम्ही हिरवी साडी दिली होती तुम्हाला आठवतो. एवढ्या वर्षाच्या लाईफ मध्ये ती एकमेव मला गिफ्ट त्यांनी दिलेलं आहे अजूनपर्यंत एवढ्या 45 वर्षात. पण आता विषय हा उरतो, हिरवी साडी त्यांनी दिली हे त्यांना आठवत आहे. त्याची बॉर्डर लाल होती, ती बॉर्डरच बघितली साडी. हे 2500 रुपयाचं बक्षीस तुम्हाला. थोडं काय टेन्शन आलं? नाही टेन्शन नाही. मला टेन्शन आलंय. नाही नाही, मी तुम्हाला कशाला घाबरते रोज बघ. मी घाबरलोय. मी नाही घाबरत. नाही मी पण नाही घाबरत. मी पण नाही घाबरत. मी कशाला घाबरू? मी कशाला घाबरू? माझं नाव लहानपणीच. लहानपणी अनुसया नाना भाऊ कवाड. तुम्हाला कसं माहिती लहानपणी? माझ्या मामाची मुलगी येते म्हणून ते पटावर बोलतात.